दिवाळी सुट्ट्यांमध्ये दिनांक दहा नोव्हेंबर ते दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संस्थानला रुपये सतरा कोटी पन्नास लाख छप्पन हजार शहाऐंशी इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पी शिवाशंकर म्हणाले की दिनांक दहा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये रुपये सतरा कोटी पन्नास लाख छप्पन हजार शहाऐंशी रुपये एवढी देणगी प्राप्त झाली यामध्ये रोख स्वरूपात रुपये सात कोटी बावीस लाख एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये दक्षिणा पेटीत प्राप्त झालेत झालेतगी काउंटरवरती तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकोणीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये पी आर ओ सशुल्क पास देणगी दोन कोटी एकतीस लाख पंच्याऐंशी हजार सहाशे रुपये डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी देणगी मनी ऑर्डर तीन कोटी सत्तर लाख चौऱ्याण्णव हजार चारशे तेवीस रुपये तर सोने चारशे पंचवीस पूर्णांक आठशे दहा ग्राम रक्कम रुपये बावीस लाख सदुसष्ट हजार एकशे एकोणनव्वद व चांदी आठ हजार दोनशे अकरा पूर्णांक दोनशे ग्रॅम रक्कम रुपये चार लाख एकोणपन्नास हजार सातशे बत्तीस इतका समावेश आहे दहा नोव्हेंबर वीस नोव्हेंबर संस्थानला जवळपास साडे सतरा कोटीच्या पर्यंत इन्कम मिळालेली त्यामध्ये दक्षिणा पेटीमध्ये साडेसात कोटी आला आणि देणगी काउंटर कॅश आणि डिजिटल पेमेंट दोन मिळून साडेसात कोटी आहे आणि तसेच सो सोने चारशे सो ग्रामाचा मिळाला आणि चांदी आठ हजार दोनशे ग्रामाच्यापर्यंत आम्हाला दान मिळालं तसेच पेठ पास शुल्कातून दोन कोटी तीस लाखापर्यंत संस्थांना आदाय मिळालेले या दिवाळीच्या कालावधीमध्ये लाखो भक्त साई दर्शनला आला होता त्यांना चांगला नवीन क्यू कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून त्यांना दर्शन झालेले आणि तसेच सर्व बा साहेब बा, भाविकांना पण आमच्या प्रसादाला माध्यमातून मोफत प्रसाद त्यांना वितरण केलेले